वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सुविधेसह विविध सोयी सवलती मिळण्यासाठी केंद्र सरकारनं वयोश्री योजना सुरू केली आहे। या योजनेची अंमलबजावणी नागपुरात करण्यात येत असून विविध सामाजिक संघटना तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी नागरिकांना ओळखपत्र तयार करून देण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना डायलिसिस रेडियोलॉजी सुविधेसह फिजिओथेरपी मानसोपचार दंत नेत्र तपासणी तसंच विविध आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत। आरोग्य सुविधा मोफत मिळत असल्यानं जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत। जे 60 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही हेल्थ म्हणजे आरोग्य विषयक अशी ही योजना आहे। आम्ही जवळपास 37,000 लोकांना फॉर्म वाटलेले आहेत आणि त्याच्यातून आमच्यापर्यंत बरेचसे फॉर्म आलेले आहेत, रिटर्न आलेले आहेत। जे नागपुरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, गरीब आहेत आणि खास करून आम्ही याच्यावर झोपडपट्टीतील जे लोक आहेत त्यांच्यावर मेन टार्गेट ठेवलेलं आहे की बा गरीब लोकांना याचा लाभ जास्त जास्त जर झाला तर या योजनेचं जे हे आहे ते गरिबांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना याचा फायदा होईल।